2.2 मतलब नेक्स्ट थर्ड एग्जांपल पहा स्क्रीन वर. इन द फिगर सेगमेंट पीएस इज द मेडियन ऑफ ट्रायंगल पीक्यूआर एंड पीटी परपेंडिकुलर क्यूआर. प्रूव दैट. आता ही आपल्याला टू स्टेटमेंट दिलेले आहेत तर ही प्रूव करायची आहे. ओके, वन बाय वन आता आपण स्टेटमेंट ही प्रूव करायची आहे. हाँ, आता ही स्टेटमेंट प्रूव करत असताना आपल्याला ही कोणत्या पद्धतीने करायची आहे हे अगोदरच माहिती असणं आवश्यक आहे. काही असे एक्झाम्पल असतात की त्याच्यामध्ये ती एक्झाम्पल कशी सोडवायची आहेत ते अगोदरच ऑलरेडी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कशा स्टेप्स घ्यायच्या आहेत तर स्टार्टिंगला आपल्याला याच्यामध्ये इथे सेगमेंट पीएस मीडियन दिलेली आहे तर ते लिहायचं इथे पहा. सेगमेंट पीएस इज द मीडियन ऑफ ट्रायंगल PQR. जस्ट मिनिट, PQR आपल्याला घ्यायचंय. ट्रायंगल PQR. देअरफोर इथे पहा, पॉइंट S इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट QR. पॉइंट S इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट QR. देअरफोर QS इज इक्वल टू QSR. QS इज इक्वल टू SR इज इक्वल टू वन हाफ वन अपॉन टू इन टू QR येणार. इथे पाहिलं का डायग्राम मध्ये पहा, म्हणजे लक्षात येईल. इथे QR आहे पहा आणि ही मेडियन आहे PS. त्याच्यामुळं हे दोन्हीकडचे जे पार्ट आहेत तर ते कॉन्ग्रुएंट पार्ट्स आहेत. इकडचा QS आणि इकडचा SR, त्याच्या आधारे इथे आपण हे लिहिलेलं आहे. तर याला आपण स्टेटमेंट नंबर वन देऊ. स्टेटमेंट नंबर वन. आता नेक्स्ट पार्ट पहा. आता पीटीएस पहा. पीटीएस हा जर पहिला ट्रायंगल तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. पहा इथे मी दाखवतोय पीटीएस रेड कलरने दाखवतोय पहा. तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे. इथे परपेंडिक्युलर दिल्यामुळं आणि त्याच्यामुळं आपल्याला पायथागोरस थेरम इथे यूज करायचा आहे. इन ट्रायंगल PTS, in triangle PTS, angle PTS is equal to 90 degree. PTS angle 90 degree चा आहे. आता त्याच्यानंतर काय करायचंय पहा. हाँ, एंगल पीटीएस इज इक्वल टू 90 डिग्री आहे. देअरफोर बाय पायथागोरस थेरम. देअरफोर बाय पायथागोरस थेरम इथे यूज करायचा आहे. पहा हायपोटेन्यूज आहे पीएस, त्यामुळे पीएस स्क्वेअर इज इक्वल टू पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर. ओके, तर याला आपण नंबर टू देणार आहोत. त्याला नंबर दिला टू. आता पुढचा पार्ट पहा. आता पुढचा पार्ट सोडवत असताना
इथे आता पहिले स्टेटमेंट आपल्याला प्रूव करायचं आहे, त्यामुळे इथे मी नंबर वन टाकतोय. हा कॉमन पार्ट आला वरचा, टू स्टेटमेंट प्रूव करायचे त्याच्यासाठी कॉमन पार्ट. आता वन पहा, इन ट्रायंगल पीटीआर, पीटीआर हा ट्रायंगल पहा, मी इथे ब्ल्यू कलरनी दाखवतोय पहा, पीटीआर हा पहा, सॉरी पीटीआर इकडे आहे हा पहा असा पीटीआर. तर याच्यामध्ये पीटीआर हा अँगल 90 degrees आहे, ओके. त्याच्यामुळे याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणू शकतो. इन राईट अँगल ट्रायंगल पीटीआर, जस्ट मिनिट, इन राईट अँगल्ड ट्रायंगल पीटीआर बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम, हा पायथागोरस थेरम नुसार काय होणार पहा, हायपोटेन्यूज आहे पी आर, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू, इथे पहा राईट अँगल तयार करणाऱ्या साइड च्या स्क्वेअरची सम घ्यायची आहे, पीटी स्क्वेअर प्लस टी आर स्क्वेअर, टी आर स्क्वेअर. नेक्स्ट पार्ट पाहता, नेक्स्ट पार्ट, हा आता आपल्याला इथे टी आर मीन्स पहा, टी आर, टी आर मीन्स टी एस प्लस एस आर आहे पहा, टी एस प्लस एस आर, ती व्हॅल्यू इथे ठेवायची आहे, बाकीचं वरचं आहे तसंच लिहायचं आहे. देअर फोर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर, आणि या टी आर स्क्वेअर ऐवजी म्हणजे टी आर ची व्हॅल्यू टी एस प्लस एस आर लिहिणार आहे, टी एस प्लस एस आर. आणि इथे कारण लिहायचं आहे की टी डॅश एस डॅश आर, टी डॅश एस डॅश आर, तर हे कारण लिहावं लागेल. आता पहा हा ब्रॅकेट स्क्वेअर आपल्याला करायचा आहे, देअर फोर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू हे पी टी स्क्वेअर आहे तसे लिहिले. आता पुढे सॉरी इथे टी आर स्क्वेअर आहे त्यामुळे इथे स्क्वेअर लिहायचा राहिला, स्क्वेअर आहे इथे म्हणून इथे स्क्वेअर येणार, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, तर त्याचा यूज करून इथे एक्सपान्शन करायचं आहे, स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म येणार म्हणजेच टी एस स्क्वेअर प्लस टू इंटू फर्स्ट टर्म टी एस इंटू सेकंड टर्म एस आर, एस आर, आणि प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म म्हणजेच एस आर स्क्वेअर, एस आर स्क्वेअर. तर इथे आपण हे एक्सपान्शन केलेलं आहे, कोणाचं एक्सपान्शन केलं लक्षात आलं का, तर इथे टी एस प्लस एस आर ब्रॅकेट स्क्वेअर आहे तर त्याचं एक्सपान्शन इथे केलेलं आहे, येलो कलरने दाखवले पहा इथे, ओके. हा आता नेक्स्ट पार्ट पहा, नेक्स्ट पार्ट, आता इथे पी आर स्क्वेअर आहे तसे मी लिहितोय पहा, देअर फोर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू, हा आता इथे पहा पीटी आणि टी एस एकत्र करणार आहोत आपण, पीटी प्लस इथे पहा हे पीटी आणि टी एस एकत्र करणार आहोत, पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर, हे मी ब्रॅकेट मध्ये ठेवतोय पहा इथली, ओके. आणि राहिलेलं आहे ते आहे तसं लिहितोय मी, टू टी एस इंटू एस आर प्लस एस आर स्क्वेअर, बाकीचं आहे तसं लिहिलेलं आहे. आता हे ब्रॅकेट मध्ये जे लिहिलेलं आहे ते पहा, पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर ची व्हॅल्यू वरती आहे पहा टू मध्ये, पी टी स्क्वेअर इथे पहा मी अंडरलाईन करून दाखवतोय, हे पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर इथे आहे पहा, हे पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर
पी ए स्क्वेअर व्हॅल्यू लिहायची आहे. ओके, तर आता इथे पहा, देअरफोर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर पी एस स्क्वेअर फ्रॉम टू, लक्षात घ्या, प्लस टू इंटू टी एस, टी एस आहे तसे लिहिले. आता हे एस आर पहा, एस आर डायग्राम मध्ये पहा, एस आर मीन्स क्यू आर अपॉन टू, एस आर मीन्स क्यू आर अपॉन टू प्लस एस आर स्क्वेअर, म्हणजे इथे पुन्हा एस आर मीन्स क्यू आर अपॉन टू, मात्र इथे स्क्वेअर असल्यामुळे ब्रॅकेट स्क्वेअर येणार, ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, का? तर फ्रॉम वन अँड टू, फ्रॉम वन अँड टू, वन मधली व्हॅल्यू इथे ठेवलेली आहे आणि टू मधली व्हॅल्यू ठेवलेली आहे, त्यामुळे इथे लिहायचं आहे फ्रॉम वन अँड टू, रिजन लिहायचं आहे. ओके, हे रिजन झालं. आता नेक्स्ट पार्ट पहा, आताच देअरफोर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू, हे पी एस स्क्वेअर आहे तसे लिहिले, पी एस स्क्वेअर प्लस, आता इथे हे टू आणि टू कॅन्सल होतात बघा, वरच्या स्टेप मधली टू आणि टू कॅन्सल होतात, इथे राहतात टी एस इंटू क्यू आर किंवा क्यू आर इंटू टी एस लिहू शकतो आपण, प्लस क्यू आर इंटू टी एस आणि प्लस क्यू आर अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर, ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथे प्रूव झालेलं आहे, जे स्टेटमेंट आपल्याला फर्स्ट प्रूव करायचं होतं तर ते इथे प्रूव झालेलं आहे, हे पहा इथे प्रूव झालेलं आहे. ओके, आता नेक्स्ट स्टेटमेंट आपल्याला प्रूव करायचं आहे, पहा जस्ट अ मिनिट. हा, आता सेकंड स्टेटमेंट आपल्याला प्रूव करायचं आहे, हे पहा इथे पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी आर पी एस स्क्वेअर मायनस क्यू आर इंटू एस टी प्लस क्यू आर अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर, हे सेकंड आहे. आता सेकंड साठी पहा, हा वरचा कॉमन पार्टच आहे. आता सेकंड पार्ट पहा, इन राईट अँगल ट्रायंगल, इन राईट अँगल ट्रायंगल पी टी क्यू, पहा पी टी क्यू, पी टी क्यू कुठे आहे पहा, तर हा आहे, मी वेगळ्या रंग कलरनी दाखवतो पहा, ग्रीन कलरनी लाइनिंग केलेला आहे पहा, हा हा राईट अँगल ट्रायंगल आहे. बाकीची डायग्राम मी थोडीशी रिकामी करतो म्हणजे लक्षात येईल. तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे, तर याच्यामध्ये आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायचा आहे. पायथागोरस थेरम कसा होईल पहा, बाय पायथागोरस थेरम पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस क्यू टी किंवा टी क्यू स्क्वेअर, कसंही लिहू शकता. ओके, हा आता आपल्याला काय करायचं आहे पहा, टी क्यू ची व्हॅल्यू पहा, हे बाकीचं आहे तसं लिहितोय, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस टी क्यू, पहा डायग्राम मध्ये पहा, टी क्यू, टी क्यू हे पहा, हे इथे मी दाखवतोय, हे इथे टी क्यू आहे. हे टी क्यू कसं मिळतायत, तर आपल्याला क्यू एस मायनस टी एस आहे पहा, क्यू एस मायनस टी एस, इथे मी लिहिताना कसं लिहिणार आहे, टी क्यू मीन्स क्यू एस, क्यू एस मायनस टी एस असं लिहिणार आहे, आणि त्याचा स्क्वेअर असल्यामुळे ब्रॅकेट स्क्वेअर करायचा आहे. इथे आपण कारण लिहू शकतो, कारण काय लिहायचं, क्यू डॅश टी डॅश एस, हे कारण लिहू शकतो. ओके, आता या अगोदर जसा स्क्वेअर केलेला, एक्सपान्शन केलेलं ब्रॅकेट स्क्वेअर, तो इथे ब्रॅकेट स्क्वेअर आता करायचा आहे,
PQ square is equal to PT square plus आता इथे पहा a minus b bracket square कसा करतो a square minus 2ab plus b square त्या मेथड ने करायचं आहे तर स्टार्टिंग ला इथे स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म येणार म्हणजे क्यू ए स्क्वेअर मायनस असल्यामुळे मायनस टू क्यू एस इंटू टी एस आणि प्लस स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म म्हणजे टी एस चा स्क्वेअर ओके हा आता पुन्हा इथे आपल्याला काय एकत्र करायचंय पहा पीटी स्क्वेअर आणि टी एस स्क्वेअर एकत्र करायचे का तर त्याची व्हॅल्यू इथे आहे पहा दोन मध्ये ती ठेवता येते म्हणून पहा आता स्क्रीनवर देअरफोर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर तर हे दोन्ही एकत्र केलेले आहेत दोन्ही हे एकत्र केलेले आहेत ओके आता पुढचा पार्ट तिथे आहे तसा लिहायचा आहे पुढचा म्हणजे टू क्यू एस मायनस टू क्यू एस इंटू टी एस आहे तसं लिहिले आणि आता इथे टी एस ची व्हॅल्यू पहा टी एस ची टी एस स्क्वेअर आहे की नाही ते आपण घेतलेले ऑलरेडी तिकडे म्हणजे तिथे काय राहिले क्यू एस स्क्वेअर राहिली पहा इथे राहिली काय क्यू एस स्क्वेअर क्यू एस स्क्वेअर ओके बघा काय काय केलं मी पीटी स्क्वेअर टी एस स्क्वेअर एकत्र लिहिले अंडरलाईन केलेलं आहे पहा नंतर हे मिडल टर्म स्क्वेअर केलेलीची म्हणजेच मायनस टू क्यू एस टी एस आणि प्लस इकडे क्यू एस स्क्वेअर राहिलेले आहेत ते लिहिलेले आहेत ओके आता नेक्स्ट स्टेप पहा देअरफोर पी क्यू इज इक्वल टू पीटी स्क्वेअर प्लस टी एस स्क्वेअर पी एस स्क्वेअर आहे पहा फ्रॉम टू पी एस स्क्वेअर पी एस स्क्वेअर आता इथे मायनस पहा मायनस टू इंटू आता क्यू एस मीन्स पहा डायग्राम मध्ये पहा क्यू एस मीन्स क्यू आर अपॉन टू लक्षात घ्या क्यू आर अपॉन टू ओके क्यू एस मीन्स क्यू आर अपॉन टू इंटू टी एस आहेत तसे लिहिले हे टी एस आणि प्लस क्यू एस स्क्वेअर पहा क्यू एस स्क्वेअर मीन्स क्यू आर अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर क्यू आर अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर ओके आणि मग त्याला रिझन इथे लिहायचं आहे फ्रॉम वन अँड टू फ्रॉम वन अँड टू तर याचा आधार घेऊन आपण हे लिहिलेलं आहे आता नेक्स्ट पार्ट पहा देअरफोर पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू हे पी एस स्क्वेअर मायनस इथे टू टू कॅन्सल होतात इथे दाखवतो पहा हे टू आणि हे टू कॅन्सल होतात त्यामुळे इथे काय राहिलेत पहा क्यू आर इंटू टी एस जस्ट मिनिट आता पहा क्यू आर इंटू टी एस टी एस मीन्स एस टी लिहायचे आपल्याला इथे टू प्रूव मध्ये आहे म्हणून आणि प्लस क्यू आर अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसे लिहिले क्यू आर अपॉन टू ब्रॅकेट स्क्वेअर तुम्ही ऑब्झर्वेशन करा आपल्याला जे प्रूव करायला सांगितलेलं होतं तर ते इथे प्रूव झालेलं आहे तर हे अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे.